युवा सेनेचा निश्चय दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मेळावे घेत आहोत आणि युवकांचा तरुणांचा अतिशय चांगला प्रतिसाद या मेळाव्याला होत आहे. आज देखील आपण पाहू शकता अतिशय जोशात जल्लोषात संभाजीनगर येथे मेळावा संपन्न झालेला आहे आणि सगळ्या संभाजीनगरच्या टीमने हा निश्चय केलेला आहे की येत्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचे सगळे 10 चे 10 सदस्य आम्ही निवडून आणणार. नाही तुम्ही असं 7 वर्षाच्या मध्ये भाजप काय काम करतो त्यावर बोलले आणि आता शिवसेनेला कुठं त्रास दिला जातोय त्याच्यानंतर पर्यंत सत्ता नाही सत्ता आणण्यासाठी काम करतो. नाही बघा, वारंवार हे माझं एकट्याचं मत नाही आहे तर आज महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं हेच मत आहे की दररोजची वाढणारी महागाई, दररोज वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर यावर बोलण्यापेक्षा कुठली तरी तातूर मातूर प्रकरणं काढायची, मीडियामध्ये बातम्या द्यायच्या आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करायची, हे जे काय नॅरेटिव्ह बदलण्याचं काम सुरू आहे हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे जनता आता भाजपला थेट प्रश्न विचारतीये की तुम्ही आमचं बोला, आमच्याबद्दल बोला. तुम्ही म्हणाला होतात की महागाई दूर होईल, तुम्ही म्हणाला होतात की युवकांना नोकऱ्या मिळतील, ते कुठेही होत नाहीये आणि त्यावर उत्तर द्या अशी आता जनताच. आशिष शेलारांनी आज मुंबईच्या सिपींची भेट घेतलेली आहे आणि त्यांना एक निवेदन दिलं आहे की आजान म्हणजे आता रमजानमध्ये जे आजानचे मुलगे वाचतात ते वाचतात. मला न्यायालयाच्या निकालात मला काही त्याबद्दल कल्पना नाही कारण मी म्हणालो तसं गेले 4 दिवस मी आमच्या युवा सेनेच्या निश्चय दौऱ्यामध्ये आहे आणि जर असं काही घडलं असेल तर त्याबाबत शिवसेनेची जी अधिकृत भूमिका असेल ती आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते मांडतील. संजय राऊत जे नेहमी सकाळी पत्रकार परिषद घेतात मात्र त्यांचं जे ट्विट आहे आजचं ते खूप चर्चेत आहे. त्यांचं ट्विट मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो, तुम्ही पाहिलं नसेल तर त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय कभी कभी मौन अच्छा होता आहे. काय कारण आहे अशा प्रकारच्या ट्विटचं अशा काळात ज्या काळात सातत्यानं भाजप आपल्यावरती हल्ले करतो? खरं सांगायचं तर संजय राऊत साहेबांच्या मनात काय असतं हे फक्त आणि फक्त संजय राऊत साहेबांनाच माहिती असतं. पण संजय राऊत साहेब हे आमचे प्रमुख प्रवक्ते आहेत, महाविकास आघाडीची तोफ आहे, ती तोफ कोणीही शांत करू शकत नाही. कदाचित 2 दिवस त्यांना विश्रांती हवी असेल, परत 2 दिवसानंतर त्यांची तोफ 100% धडा. भाजपाच्या हल्ल्यानंतर अशा प्रकारचं मौन धारण करणं हे योग्य असं त्यांना वाटलं की घाबरले भाजपाच्या हल्ल्यावर? भाजपला साहेबच मुख्यमंत्री पाहिजेत तर आता जनतेपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही तुमची आणि माझी युवा सैनिक म्हणून शिवसैनिक म्हणून आहे. आणि म्हणून आज या निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून माझी उपस्थित असलेल्या सगळ्या युवा सैनिकांना अतिशय नम्र विनंती आहे. मला कल्पना आहे की आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये गेले 2 वर्ष महापालिकेच्या निवडणुका या प्रलंबित झाल्या होत्या कोविड काळामुळे. आत्ता असं वाटत होतं की एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका लागतील. हनुमानजी शिंदे, मच्छिंद्रजी देवकर व भाऊसाहेब धुगेजी यांना विनंती करतो, त्यांनी चंद्रकांतजी खैरे साहेब यांचं स्वागत करावं.